या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ. नमस्कार, मी प्राजक्ता. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त सांगलीच्या गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. काळजी करू नका, महाशिवाघाडीचे सरकार लवकरच बसणार, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य. मुंबईहून नाशिककडे येत असताना शहापूर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात गायिका गीता माळी यांचा मृत्यू. गीता माळी यांचे पती विजय हे गंभीर जखमी आहेत. मिरज उपनगरातील रस्त्यांची दैना, पण प्रशासनाला जागच येईना. पावसाळ्यात चिखल आणि आता साम्राज्य धुळीचे असे चित्र दिसताना सुद्धा याची कोणाला खंत आहे ना खेद आहे. ग्रह उभारणीचा शिरोळचा आगळा वेगळा पॅटर्न. महापुराने जमीनदोस्त झालेल्या शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण. पडलेल्या घरांच्या ठिकाणी 10 दिवसात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नवीन घरे उभारण्याचा एक रोल मॉडेल प्रकल्प शिरोळ तालुक्यात साकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी काढलेल्या आंदोलनाला परवानगी देत नाही, पण हुक्काबाज चालू ठेवतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहार संघटना अध्यक्ष आमदार बच्चू कडू संतापले. राज्यात भाजपचे सरकार येईल, ज्यांच्याकडे 119 आकडा आहे ते सरकार स्थापन करू शकतात. राज्यात कडबोळ सरकार टिकणार नाही, भाजपाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांची बाजू केंद्रीय कृषी मंत्रालयासमोर मांडणार, शरद पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेदरम्यान केले वक्तव्य. कळंबे येथील सुधागड शाळेतील एका विद्यार्थ्याने स्वतःला घेतले पेटू. शिवम दीपक जाधव असे मुलाचे नाव आहे. वडिलांनी कॉलेजला जाण्यासाठी बाईक न दिल्यामुळे मुलाने स्वतःला पेटवून घेतले. अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्षांकडून जगातील सर्वात सुंदर मंदिर उभारण्याचे काम सुरू होत असल्याने 51,000 देणगी जाहीर. एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक उपनगरीय रेल्वेत करणार 500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची गळे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकची सोडली हवा. कोल्हापुरात पडलेल्या ठिणगीचा राज्यभर उडणार भडका. पुढचे 6 महिने सत्ता स्थापन होणार नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना मी बरेच वर्ष ओळखतो, पण ते ज्योतिष आहेत हे आम्हाला माहीत नव्हते असा खोचक टोला शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. देव आले द्यायला पण पदर नाही घ्यायला. माल वाहून आणण्यासाठी गुढ चालकाला एका फेरीसाठी मोजावे लागतात 800 रुपये. औरंगाबाद जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांना भूर्दंड. माजी शिवसैनिक छगन भुजबळ हे आता सत्तेत. भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ, तर राष्ट्रवादी सोबत कायम राहिलेले छगन भुजबळ सत्तेच्या खुर्चीवर बसणार. महाशिवाघाडी नेकोपा शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वजित कदम यांची कडेगाव येथे हजेरी. भाजप शिवसेना युतीची सत्ता यावी ही लोकभावना होती, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे स्वप्न होते आणि ते पूर्ण होणार असे त्यांनी विधान केले आहे. तुम्ही वाकायचं नाही, मजबूत उभं राहायचं. उद्धव ठाकरे यांनी कडेगाव पणूसमध्ये शेतकऱ्यांना दिला आधार.
युवा निधी कक्षाला पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबई युवक काँग्रेसची मागणी. बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी आठवलेने घेतली दुबईतील उद्योजकांची भेट. आयपीएल 2020 8,40,00,000 रक्कम मोजलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थान कडून डच्चू. अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, प्रवीण तरडेंनी कलाकारांना केले आवाहन. याच बरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तीचा जागर.